Hello friends, today we are going to learn the next paragraph, that means next part of the story, first part of the story, part first of the story, the necklace. अपन विद्यार्थी मित्रांनो नेकलेस स्टोरी पाहतोय आपण. जो एक रत्नहार ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण काही त्याचे पॅराग्राफ पाहिलेले आहेत, पॅसेज पाहिलेले आहेत. नाउ टुडे लुक ॲट द पेज नंबर 25, 1, 2, 3 फोर्थ पॅराग्राफ. नाउ वी विल लर्न फोर्थ पॅराग्राफ of page number 25. But before we discuss about last period passage, whatever the passage of the paragraph, the passage by the book, he turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for hunting summer in the country near Nantel. With a few friends, however, he said, "Very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress." Mrs. Loisel was very upset because she had no fine dress or a beautiful dress. So she was upset for the sad. And at that time, Mr. Loisel, that is husband of Mrs. Loisel, has 400 francs. And these francs, he had been saving that exact amount, 400 francs, for buy a gun, for buy a gun for hunting summer in a country near Nantel with his few friends. तरी त्याच्याकडे त्या मिस्टर लॉयजेन किंवा मिसेस लॉयजेनचे हजबंड, इतका मिस्टर शब्द वापरले नाही पण आपण वापरूया की श्री श्रीमती लॉयजेन यांचे मिस्टर शब्द आपण ते मिस्टर म्हटलेले आहे, हजबंड म्हटलेले आहे, त्यामुळे आपण तुम्हाला काय हरकत नाही. तर त्या तिच्या नवऱ्याकडे 400 फ्रँक पैसे उपलब्ध होते, कारण का उन्हाळ्या सुट्टीमध्ये त्या ठिकाणी काही मित्राबरोबर नांदेडजवळ जो काय शिकारीचा भाग होता त्या भागात जाऊन शिकार करण्यासाठी त्यांना बंदूक त्याला खरेदी करायची होती. ही हॅज बाय अ गन फॉर हंटिंग, तर शिकारी त्याला बंदूक पाहिजे होती. सो ही सेविंग 400 रुपीज, 400 फ्रँक्स ॲट लास्ट. आणि मग ते तो म्हणतो, शेवटी म्हणतो की वे आय कॅन गिव यू 400 फ्रँक्स, तुला मी शेवटी देऊ शकतो 400 फ्रँक्स, अँड यू ट्राय टू गेट रिअली ब्युटिफुल ड्रेस फॉर द पार्टी इन अ मिनिस्टरी ऑर्द मिनिस्टर एज्युकेशन आहे का नाही. हा बरोबर आहे, त्या ह्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये त्यांनी सांगितलं ना, त्यांचं पत्र होतं, तर त्या ठिकाणी त्या हजर उपस्थित राहण्याबद्दल त्या ठिकाणी तसं त्यांनी रिक्वेस्ट केलेली होती. आणि म्हणून ते ठीक होतं की आपण त्या मंत्रालयात जाण्यासाठी आपण तुला एक सुंदर ड्रेस तू खरेदी कर. नाउ टुडे वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ, आपण पाहूया. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर अँड मादाम ऑर द मिसेस लॉयसिन सीम द सॅड रेसलेस anxious though her dress was ready. The day of the party drew near
the day of the party drew near and madam voicing seemed sad. जरी तिचा जवळचा म्हणजे 400 फ्रँक दिल्यामुळे तिला कदाचित परिहार सी ब्रॉट अ ब्युटिफुल ड्रेस तिने तिने विकत घेतला असताय. सो सी हॅज अ पार्टी ड्यू न्यू ड्रेस सॉरी हर ड्रेस वॉज रेडी आणि पार्टी जवळजवळ येत होती. अँड मॅडम मॅडम दॅट मीन्स मिसेस लॉयझेल सीम द सॅड करून तरी सुद्धा या श्रीमती लॉयझेल सीम्ड म्हणजे वाटले वाटला वाटले वाटले सॅड रेसलेस एंग्झियस दो हर ड्रेस वॉज रेडी. जरी त्यांचा तो ड्रेस पार्टीजवळ येऊ लागले असल्यामुळे तो ड्रेस तिने खरेदी आणलेला खरेदी केला होता कोणते खरेदी केला असणारच म्हणजे जवळ आहे म्हणजे तिने खरेदी केला असणार आहे. आणि या मात्र श्रीमती लॉयझेल या दुःखी त्यानंतर लेसलेस म्हणजे अस्वस्थ अँड एंग्झे चिंतातूर बेचैन दिसत होत्या. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर हाउ द मॅटर यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. वन इव्हनिंग एके सायंकाळी मिसेस लॉयझेल हजबंड सेड मिसेस लॉयझेल तर श्रीमती लॉयझेल यांचे इष्ट किंवा पती श्रीमती लॉयझेलला म्हणाले की काय म्हणाले व्हॉट इज द मॅटर काय प्रकार आहे काय भानगड आहे काय प्रकरण आहे की यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज की ऍक्ट म्हणजे कृती करणे काय कृती करणे वागणे विलक्षण वागणे स्ट्रेंजचा अर्थ विलक्षण. यू हॅव बीन स्ट्रेंज ऍक्टिंग दिस लास्ट 3 days. तिने 3 दिवस पाहतोय मी तू विलक्षण त्या ठिकाणी वागतेस राहतेस विलक्षण करतेस विलक्षण करून विचित्र वागतेस. सी रिप्लाय आय एम अपसेट दॅट आय हॅव नो जेल्स नॉट अ सिंगल स्टोन टू वियर आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. फेन मिसेस लॉयझेल ऑर मॅडम लॉयझेल मिस्टर लॉयझेल्स हजबंड ऑर मिस्टर आज व्हॉट इज द मॅटर की आज क्वेश्चन व्हॉट इज द मॅटर काय प्रकार आहे हे का रे अशी का वागतेस तू. देन सी रिप्लायड मिसेस लॉयझेल रिप्लायड नाव आय एम अपसेट ही खरोखर तर दुःखीच आहे अस्वस्थच आहे उदास आहे नाराज आहे बिकॉज आय हॅव नो जेस वॉय सी वॉज अपसेट सी वॉज अपसेट बिकॉज सी हॅज अ नो जेल्स अकॉर्डिंग टू हर सी हॅज अ नो जेल्स नॉट अ सिंगल स्टोन टू वियर. तिचं म्हणणं असं आहे की आता माझ्याकडे कुठलाही दागिने नाही नो ज्वेल दागिने नाहीत ज्वेल्स दागिने नाहीत नॉट अ सिंगल स्टोन टू वियर इथं स्टोन मीन्स मौल्यवान रत्न नेकलेस नॉट अ सिंगल नेकलेस टू वियर मला घालण्यासाठी वियरचा अर्थ घालणे परिधान करणे मला परिधान करण्यासाठी घालण्यासाठी एकही मौल्यवान रत्न नाही दागिने नाही. सो आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी तर मला खरं तर या मेजवानीला न गेलंच बरं असं मला वाटतं. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी तर मला असं वाटतं की त्या पार्टीला जायलाच नको कारण एक पण दागिना नाही घालायला. यू कुड वियर फ्लॉवर्स ही सेड दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम फॉर बरोबर तिचे मिस्टर म्हणत आहे यू कुड वियर फ्लॉवर्स फ्लावर्स फुलांची माळ तर तू फुल माळू शकतेस ते फुलांचा गजरा घालू शकतेस दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस सेम टाईम ओकेशन दे आर व्हेरी इट इज अ व्हेरी फॅशनेबल इन दॅट फंक्शन अशा क्रमाला अशा कार्यक्रमाला
खरं तर फुलांचा फुलांचा गजरा किंवा फुलांची माळ अतिशय काय होईल फॅशनेबल दिसेल, आकर्षक दिसेल. सी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, तिची मात्र काय समजून पटेना. द नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर बिझनेस. सी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, सी वॉज नॉट सॅटिस्फाईड ऑफ हर हजबंड, बट तिच्या नवऱ्याच्या विचाराने ती मात्र तिला पटलं नाही. सो नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. दुसऱ्या दिवशी मात्र ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस, म्हणजे दुःख किंवा प्रॉब्लेम समस्या. नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. दॅट टाइम सी टोल्ड हर फ्रेंड अबाउट डिस्ट्रेस, तर तिनं तिच्या व्यथा किंवा दुःख समस्या तिने काय केल्या आपल्या मैत्रिणीला सांगितल्या. मॅडम फॉरेस्टर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स, brought it back, opened it and said to Madame Loisel, Srimati Loisel, Madame Forrester, Madam or Madam, Madame Forrester went to her mirrored wardrobe. And आपल्या मैत्रिणीची व्यथा ऐकून त्या who was a friend of मिसेस लॉयझेल, कोण मैत्रीण होती मिसेस लॉयझेलची, मिसेस फॉरेस्टर फ्रेंड ऑफ मिसेस लॉयझेल, नाही का, मिसेस लॉयझेलची मिसेस फॉरेस्टर ही मैत्रीण होती. फ्रेंड सी हियर ऑर लिसन द प्रॉब्लेम ऑर डिस्ट्रेस ऑफ मिसेस लॉयझेल, दॅट टाइम सी got up and went to her mirrored wardrobe. तिने ती सगळी हकीकत ऐकल्यानंतर ती उठली आणि आरसा असणाऱ्या mirrored wardrobe म्हणजे कपाट, आरसा असलेलं कपाट, आरसायुक्त कपाट, आरसा असलेल्या कपाटाकडे ती गेली. अँड टूक आउट अ लार्ज बॉक्स, टूक आउट अ लार्ज बॉक्स फ्रॉम द mirrored wardrobe. बघा Where was the large box? Where was the large box? The large box was in a mirrored wardrobe. क्या आरसा असणाऱ्या कपाटामध्ये एक मोठं बॉक्स होता, तो बॉक्स मी कपाटातून घेतला. अँड ब्रॉट इट अ बॅग, ब्रिंगचं मुतकळ, ब्रॉट ब्रिंग असतं ना, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग म्हणजे आणि त्याचं पास्ट टेन्स आहे ब्रॉट. बघा पाठीमागे तुम्हाला सांगितलं असेल तसं किंवा मी नेहमी सांगतो बघा मुलांना वर्गामध्ये की ब्रिंग म्हणजे आणणे हे मूळ क्रियापद आहे, त्याचं पास्ट टेन्स ब्रॉट आहे आणि बी यू आय हे सुद्धा मूळ क्रियापद आहे पण याचा निर्णय आता वेगळा आहे. हे ब्रिंग म्हणजे आणणे आणि बाय म्हणजे निकट गेलेला आहे आणि याचा पास्ट टेन्स काय आहे, बी ओ यू जी एच ई. बघा याच्यामध्ये दोन्ही स्पेलिंग जो सारखा आहे, फक्त या ठिकाणी जो आर आहे तो इथं नाही फक्त. बघा बी जी आहे, ओ ओ आहे, यू यू आहे, जी जी आहे, एच एच आहे, टी टी आहे, म्हणजे फक्त बाय आणि ब्रिंग हे मूळ क्रियापद आहे. ते वेगळे जे आर डिफरंट वर्ब, ब्रिंग अँड बाय, ब्रिंग म्हणजे आणणे आणि बाय म्हणजे खरेदी करणे किंवा विकत घेणे याचा. परंतु जर दोन्हीचा जर पास्ट टेन्स बघितला आपण, याचाही पास्ट टेन्स आहे, याचाही पास्ट टेन्स आहे, परंतु थोडासा फरक आहे. ब्रॉट आणि उच्चार आर पण जास्त करायला जातो, ब्रॉट आणि बॉट,
काही काही मुलाला याचा फरक कळत नाही, हे फरक कळत नसल्यामुळे मी त्याच्या याचा मुद्दाम त्याच्याकडे सांगितलेला आहे. इथं मात्र आपल्याला हा प्लॉट बघायचा आहे, म्हणून त्याचं मूळ रूप कुठलं असणार आहे, बी. बे म्हणजे आणणे आणि प्लॉट म्हणजे आणला आणली आणले. सी टूक अ बॉक्स टूक आउट अ लार्ज बॉक्स फ्रॉम द मिरर रोप अँड ब्रॉट इट बॅक, आणि परत ती माघारी आली अँड ओपन अ लार्ज बॉक्स, इट म्हणजे लार्ज बॉक्स, आणि तिने काय केलं तो मोठा बॉक्स उघडला अँड सेड टू मॅडम ऑर मॅडम लॉयझेल, आणि मग त्या मिसेस फळेश्वरने काय केलं तो बॉक्स आणला आणि तो माघारी आणला, कपाटापर्यंत गेली, कपाटात तो बॉक्स घेतला, परत माघारी आली अँड ओपन द लार्ज बॉक्स अँड सेड टू मॅडम ऑर मॅडम लॉयझेल. ते मॅडम लॉयझेल ती म्हणाली, काय म्हणाली, चूज माय डिअर, चूज, चूज चा अर्थ काय, निवडणे, चूज. आणि याच पास्ट टेन्स आहे चूज, याच पास्ट टेन्स काय आहे, चूज आहे. हे पास्ट टेन्स सगळे आहे, हे मे हे वर्ब आहे आणि हे पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स. चूज निवडणे आणि निवडला निवडली निवडली. काय सांगितलं तर चूज माय डिअर, माझ्या प्रिय, माझ्या मैत्रिणीने, लाडके, काय कर, त्याच्यामधलं तुला काय पाहिजे ते निवड. फर्स्ट फर्स्ट मॅथडला 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 स्वा सम ब्रॅकेट्स गेन अ फॉर द नेकलेस सी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर सी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स. बघा, ऍट फर्स्ट फेन मिसेस फॉरेस्टर गिव अ लार्ज बॉक्स अँड सेड चूज एनी वन ज्वेल्स फ्रॉम द बॉक्स. ती सांगितलं की तुला यातलं जे काय पाहिजे ते काय कर निवड. सो फर्स्ट मॅथडला स्वा सम ब्रासलेट, पहिल्यांदा काय केलं तिनं, स्वा म्हणजे सीचं पास्ट टेन्स, तर बघा सी सीचं जो पास्ट टेन्स स्वा आहे, सी स्वा पाहिला पाहिली पाहिले, तिने काय केलं प्रथमता पाहिलं, सी स्वा सम ब्रासलेट्स म्हणजे कंगन बांगड्या वगैरे पाहिले असतील तर तिनं ब्रासलेट वगैरे थोडंसं पाहिलं. देन अ पर्ल नेकलेस, पर्ल म्हणजे मोती आणि नेकलेस म्हणजे हार, मोत्याचा हार परत त्याच्यानंतर पाहिला. सी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, दॅट मीन्स सी वोर, सी वोर द डिफरंट टाईप्स ऑफ द ज्वेल्स, तिने काय केलं वेगवेगळे हार किंवा दागिने परिधान केलं अँड स्वा इन द मिरर, आणि आरशावर जाऊन तिनं पाहिलं. सी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स, Why did she keep asking you have nothing else? की तुझ्याकडे अजून काय नाही का, ती काय म्हणणं विचारते की तुझ्याकडे अजून काय नाही का, बिकॉज तिला अजूनही बहुतेक रत्न आवडलेलं नाही. सी डिडंट लाईक एनी ज्वेल्स, ठीक आहे, तिला कुठलाही दागिना अजून आवडलेला नाही, म्हणूनच कदाचित परहॅप्स इज गिफ्ट आस्किंग टू मिसेस फॉरेस्टर यू हॅव नथिंग एल्स, तुला अजून काय दुसरं काही नाही का अजून. व्हाय, यस यस बट आय डोंट यू व्हॉट यू लाईक, हो का बरं का नाही बरं आहे की, कारण का परंतु आय डोंट यू नो, मला माहीत नाही की व्हॉट यू लाईक, तुला जे काय आवडतं हे मला काय माहीत नाही. सडनली सी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स, आणि मग काय केलं लगेच लगेचच काय केलं तिने एक काळ्या रंगाचा सॅटिन बॉक्स काय केला, शोधला. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू, याच्यानंतर जो राहिला भाग आहे पेज नंबर 26 जे आहे त्याचा उत्तरार्ध भाग जो आहे पहिल्या गोष्टीचा, तर आपण काय करू उद्याच्या तासाला पाहू. ठीक आहे, ओके, थँक्यू.